ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी MMRDS स्मार्ट सिटी MMRDC अशा विभागातील तब्बल 2038 कोटींची विकासकामं सुरू असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते आमदार भोईर यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशनही करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून गेल्या 5 वर्षात झालेल्या विकासकामांची सखोल माहिती देण्यात आली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतरची सुरुवातीची 2.5 वर्ष ही कोविडशी लढण्यातच गेली. मात्र त्या काळातही कोविड रुग्णालय असो, ऑक्सिजन प्लांट असो, इतर वैद्यकीय साधन सामग्री असो, या सर्वांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. तर कोविडनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मग खऱ्या अर्थाने कल्याण पश्चिमेमध्ये विकासाची गंगा वाहण्यास सुरुवात झाल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली आहे. तर या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसह KDMC स्वतंत्र धरण असावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न असल्याचं आमदार भोईर यांनी सांगितलंय. तर नगरसेवक नसल्यानं कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात कोणताही दुजाभाव न करता आपण विकासकामं केली असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट करत आमदार भोईर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आपला विकासात्मक दृष्टिकोन अधोरेखित केला. आज सकाळी आपल्याद्वारेच मला समजलं की दुपारी पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची आहे, त्यामुळे आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे आपण घाईघाईने ही पत्रकार परिषद आणि अहवाल प्रकाशन याचा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे. जिल्हाप्रमुख माननीय अरविंदजी मोरे साहेब यांच्या हस्ते ते अहवालाचं प्रकाशन केलेलं आहे. 5 वर्षात जे कल्याणच्या पश्चिमसाठी करता आलं आणि जे करणार आहे, जे प्रस्तावित आहे, त्या सर्वांचा लेखाजोखा साहेबांनी दिलेल्या योजना असतील, साहेबांनी दिलेले कार्यक्रम असतील, आपल्या पक्षाचे कार्यक्रम असतील, निधीचा विषय असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये पूर्ण अहवाल आपल्यासमोर तो ठेवलेला आहे. आपल्या माध्यमातून तो जनतेकडे जाईल. ह्या अहवालामध्ये मी मगाशी पण बोललो की 100% कामं नाही झाली, परंतु जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कल्याण पश्चिमच्या जनतेला आपण केलेला आहे. 2.5 वर्ष तर कोविडची गेली. कोविडमध्ये आपण बघत होतो की परिस्थिती एवढी बेकार होती आणि ते कोविडचं कामसुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणात केलं. कोविडचं काम करता करता स्वतःला कोविड झालं, त्यामुळे 2.5 वर्ष ही अशीच निघून गेली. खरं 2.5 वर्ष सत्तांतर झाल्यानंतर काम करता आलं आणि ते काम बऱ्याच अंशी सक्सेस केलेलं आहे. बऱ्याच अंशी कल्याण पश्चिमचं काम झालेलं आहे. जे रखडलेले प्रकल्प होते, पत्रीपूल असेल, दुर्गाडी ब्रिज असेल, वडवली ब्रिज असेल, त्याच्यानंतर रिंगरूट असेल, हॉस्पिटलचा विषय असेल आणि पाण्याचा विषय, हे सर्व महत्त्वाचे लोकांच्या जीवनाशी निगडीत जे विषय आहेत, ह्या विषयांना हात घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. किती कोटीचं काम झालं तुमचं? आत्ता सध्या आपल्या प्रभागामध्ये 138 कल्याण पश्चिम प्रभागामध्ये 2038 करोडची कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी असेल, माझं असेल, स्वतःचं महापालिकेच्या वतीने केलेलं असतील, नगरविकासचे असतील, MMRDC असतील, MSRDC असतील, असा टोटल निधी हा 2023 करोड रुपये आपण सध्या काम कल्याण पश्चिममध्ये चालू आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.